नमस्कार, मी सुप्रिया आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ असणार आहे मील प्लॅन 2. म्हणजे मील प्लॅन 1 मी पहिला शेअर केला होता, जर तुम्ही तो बघितला नसेल तर त्याची लिंक मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर आज बघणार आहोत आपण मील प्लॅन 2. तर त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे, ज्या गोष्टी आपल्या खाण्यामध्ये येत नाही त्या आपण अशा दळणामध्ये ॲड करून कशा खाऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे, आणि त्याचबरोबर काही टिप्ससुद्धा. तर आजची सगळ्यात पहिली टीप, असे बरेचसे पदार्थ आहेत जे की आपण खाल्ले पाहिजे, आपल्याला माहितीसुद्धा असतं पण ते आपल्याकडून खाल्ले जात नाही, त्यातलंच ही एक आहे मेथीदाणे. आणि मेथीदाणे हे जास्ती करून थंडीमध्ये वापरले जातात आणि त्याचे लाडू वगैरे खाल्ले जातात. बरेच जण कडवट चव असल्यामुळे खात नाहीत, तर आपण हे असे गव्हामध्ये ॲड करून खाऊ शकतो. तर मी इथे 5 किलो गव्हाला एक मुठभर मेथीदाणे घेतलेले आहेत आणि 3 ते 4 मुठी सोयाबीनचे बिया घेतलेले आहेत. तर आपण रोज पोळ्या तर खातोच, मग त्याच्यामधून आपल्याला हे मेथीदाणेसुद्धा थोडं थोडा अर्क मिळतो आणि सोयाबीन टाकल्यामुळे आपल्याला प्रोटीनसुद्धा मिळतं आणि तसंच आपण जेव्हा पोळ्या करतो त्या अगदी मऊसूद होतात. आजची दुसरी टीप आहे डाळीबद्दल. भजी, वडे, धिरडं असं करण्यासाठी आपण डाळ दळून आणतो, तर त्याच्यामध्ये आपण मुठभर, म्हणजे 1 किलो डाळीला मुठभर चवळी जर घातली तर ते भजी आणि वडे जे आहेत ते छान क्रिस्पी होतात. तर आजची तिसरी टीप आहे चीज आणि बटरसाठी. तर हल्ली चीज आणि बटर हे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये लागतं आणि मुलांना बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या खायच्या असतात ज्या बाहेर मिळतात, पण आपण त्याच गोष्टी घरी बनवल्या तर ते जास्त हेल्दी राहतं. आपल्याकडे चीज आणि बटर असं स्टोअर केलेलं असेल तर आपण कधीही रॅप बनवू शकतो, रोल बनवू शकतो, थालीपीठ बनवू शकतो, डोसा बनवू शकतो किंवा अशा बटर वापरून भाज्या बनवतो त्याही बनवू शकतो. तर बरेच जण हे मोठ्या ब्लॉक्समध्येच घेऊन येतात, तसंच मी सुद्धा मोठे ब्लॉक्सच घेऊन येते आणि त्याच्यानंतर हे असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये स्टोअर करते. काय होतं, जेव्हा आपण हे वापरायला घेतो किंवा एखादा पदार्थ तयार करायला घेतो तेव्हा अख्खाच्या अख्खा मोठा ब्लॉक काढला, भाजीचे मसाल्याचे हात लागून ते खराब होण्याची शक्यता असते. आणि चीजचंसुद्धा मोठा ब्लॉक्स आपण जेव्हा उघडतो तेव्हा बऱ्याचदा तो उघडा राहतो किंवा तो रॅपर जो नीट रॅप केला नाही तर ते कडक होऊन जातं. जरी आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते कडक होण्याची शक्यता असते आणि मग त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं, याचे छोटे छोटे ब्लॉक्स करायचे, जसे आपण चीज क्यूब्स आणतो तसे क्यूब्समध्ये ते तुकडे करून एक एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे, म्हणजे जेव्हा आपल्याला हवेत आणि जेवढे हवेत तेवढे आपण काढून वापरू शकतो. कधीकधी मुलांना हे सगळं असं बनवायचं असेल तर त्यांनाही ते सोयीस्कर. आणि आता चौथी टीप अशी आहे की जेव्हा आपण शेवग्याच्या शेंगा आणतो आणि त्या लगेच जर वापरल्या गेल्या नाही तर त्या वाळून जातात, म्हणून काय करायचं आहे, आपण शेवग्याची शेंग जशी भाजी करताना सोलून घेतो तशी सोलून त्याचे तुकडे करून एका प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये भरून मग त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत, मग त्या अगदी 10 दिवसापर्यंत फ्रेश राहतात. तर पाचवी टीप आहे कढीपत्त्याची. कढीपत्ता हा बरेच जण त्याची पानं काढून मग स्टोअर करतात, पण काय होतं, तो जरी तसा स्टोअर केला तरी 4-5 दिवसानंतर तो वाळायला लागतो. तर काय करायचं आहे, ह्या ज्या काड्या आणतो आपण, तुम्ही या उंच अशा बरणीमध्ये भरून तशाच्या तशा ठेवायच्या. तुम्ही बघू शकता एक 10 दिवसापूर्वीचा माझा हा कढीपत्ता आहे आणि तो अजूनही हिरवा आहे, काळपट पडलेला नाही आणि वाळलेलासुद्धा नाही, कारण आपण जेव्हा काड्यांसकट कढीपत्ता ठेवतो तेव्हा त्या काड्यांमधलं जीवनसत्व त्याला मिळत राहतं. जेव्हा त्या काड्यांमधलं जीवनसत्व संपतं तेव्हा तो आपोआप गळून पडतो आणि त्याच्यानंतर पुढे आणखी 5-6 दिवस चांगला राहतो. त्याचबरोबर पुदिना, कोथिंबीर, मिरची हे सगळं निवडून आणि न धुता आपण हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला जास्तीत जास्त दिवस आपण वापरू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी रोज लागणाऱ्या आहेत, त्यामुळे आपण रोज ते काढतोच आणि जेव्हा आपल्याला असं दिसेल की त्याच्यामध्ये मॉइश्चर दिसायला लागलं तेव्हा आपण ते पुसून त्याच्यामध्ये टिश्यू पेपर ठेवायचं. तर मील प्रेपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या, मी तुमच्याबरोबर त्याच्याबरोबर तुम्हाला टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. तर माझ्या ह्या सगळ्या गोष्टी तयारी करून झालेली आहे, त्याचबरोबर लसूण आणि पालेभाजी हेसुद्धा निवडून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्याचबरोबर दर आठवड्याला वेगवेगळे कडधान्य भिजून मूळ आणून ठेवायचे, म्हणजे ऐन टायमाला आपल्याला भाजी करता येतात. आता आजचा व्हिडिओ, आजच्या या व्हिडिओमधली तुम्हाला कुठली टीप आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करा. चला तर मग मी इथेच थांबते, पुन्हा भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.